शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। गेल्या 5 वर्षात राहुल आणि प्रियंका गांधींचा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद नाही, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशील कुमार शिंदेंची स्पष्ट भूमिका, तरुणांच्या हाती सूत्र देणं पडलं महाग। गुढीपाडवा शोभायात्रांबाबत 2 दिवसांमध्ये स्पष्टता, गृहमंत्र्यांची माहिती, उत्सव साजरा करण्यावरती भाजप ठाम, तर रामनवमीच्या मिरवणुकांना देखील परवानगी देण्याची मागणी। मुंबईमध्ये लाऊडस्पीकरवरती होणारं अजान बंद करा, भाजपची मागणी, तर मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास, मुंबई पोलीस आयुक्तांकडे भाजपची तक्रार। देशामध्ये इंधन दरवाढ सुरूच, 9 दिवसांमध्ये 5.5 रुपयांहून अधिक वाढ, मुंबईमध्ये डिझेल 100 पार। जम्मू काश्मीरच्या बारामुलामध्ये सीआरपीएफच्या जवानावरती हल्ला, दहशतवादी महिलेचा पेट्रोल बॉम्बनं हल्ला, तर श्रीनगरमध्ये लष्कराच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा। राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवरती 61 धावांनी दणदणीत विजय, सॅमसन प्रसिद्ध कृष्णाची चमकदार कामगिरी, आज कोलकाता आणि बेंगलोर आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।